अखिल जगत स्वामी साम सदा शिव वल्लारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल माझे आराध्य आहात, सर्वस्व आहात। तुम्ही मला आश्वासन दिले म्हणून मी नेवासेला गेले नाही, पण तुम्ही म्हणालात की या नवरात्रीपर्यंत माझ्या हाती काहीतरी लागणार आहे, मला त्या स्वप्नाचा अर्थ समजणार आहे। पण मला सांगा ना, अशी कोणती घटना घडणार आहे ज्याने मला आणि बानूला सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळेल? सत्य जाणून घेण्याची ओढ उत्सुकता मी जाणतो, पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळेस यायला लागत। केवळ तुला साऱ्या गोष्टींचा अर्थ लावता यायला हवा, आणि जर तसे घडले तर ते सत्य तुला कळेल। आम्ही आत येऊ की नंतर भेटू? या बंधू, या लक्ष्मी देवी। चातुर्मासातल्या पवित्र सोमवारी पहिल्या प्रहरात आपलं दर्शन घडावं ह्या हेतून आलो आहे। तुम्हाला तर ठाऊक आहे लक्ष्मी देवी की मी 16 सोमवारचे व्रत करते आहे। खरं तर मी दर्शनासाठी आले होते, पण हे कोणाशी तरी बोलतायत असा भास झाला। माझ्या 16 सोमवारच्या व्रताचा नमस्कार स्वीकार करा। भारसा, हे व्रत सफल झाले तर तुझी पार्वतीला भेटण्याची इच्छा पूर्ण होईल। तुम्ही बोलत बसा, येते। देवा, तुम्हाला जागवण्यासाठी कोणीतरी तुमची स्तुती करतंय असं जाणवलं। त्याचा प्रतिध्वनी सगळ्या गडावर उमटला। तो सगळ्यांच्या लक्षात आला नाही, परंतु आमच्या लक्षात आला म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो। तुम्हाला ते कसे सांगावे ह्याचाच विचार करत होतो।
याचा अर्थ पार्श्वभूमीवर काहीतरी घडतंय हे माझं म्हणणं खरं ठरलं. होय माधव, इंद्रदेवाने बानूला दिव्य असा हळदी कुंकवाचा करंडा दिला आहे. महेशला मी जसा सुवर्ण दर्पण दिला होता तसाच हा अक्षय हळदी कुंकवाचा करंडा आहे. याचा अर्थ त्या अक्षय हळदी कुंकवाच्या करंड्यातून बानू तुमच्याशी बोलत होती. होय लक्ष्मी देवी, एवढं सगळं घडलं आणि आपल्याला कल्पनाच नाही. तसं नव्हे, इंद्रदेव आणि बानू यांच्यामध्ये एकोपा झाला आहे. त्याचवेळी इंद्रदेव बानूला सहाय्य करणार हे निश्चित होते. देवा, परंतु हे केवळ देवेंद्रांचं काम नव्हे, नारद मुनींनी ह्या कार्याला नक्कीच सहाय्य केलेलं दिसत आहे. यात नारद मुनींची काही चूक असेल असं मला नाही वाटत. ह्याचा सोक्षमोक्ष आत्ताच होईल. नारायण नारायण. प्रभो, आपण मला बोलवले? श्री खंडेराय समोर उभे आहेत. त्यांच्या साक्षीनं मी तुम्हाला जे काही विचारेन त्याची खरी उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. विचारा प्रभू. मुनिवर, मी तुम्हाला कसलेही शासन करणार नाही, तेव्हा भय बाळगू नका. नारायण नारायण. देवा, आता आपणच अभय दिले म्हटल्यावर मी निश्चिंत झालो. मुनिवर, जर ह्यावेळी तुमचा अपराध सिद्ध झाला तर तुम्हाला शासन मी सांगेन. अपराध? आणि तोही माझ्याकडून? कसे शक्य आहे प्रभू? मुनिवर, हे जे विचारतील ते तुम्ही सांगा, चिंता नसावी. माते, आपल्या शब्दाने मला बळ मिळाले आहे. या प्रसंगी आपण माझ्या पाठीशी उभे राहावे ही प्रार्थना. मुनिवर, बाणाईकडे अक्षय हळदी कुंकवाचा करंडा कसा आला? प्रभो, देवेंद्रांनी साक्षात कल्पवृक्षाकडून तो प्राप्त केला आणि बानूला दिला. आणि ह्यासाठी मध्यस्थी कोणी केली? मी नाही प्रभो, मी केवळ इकडची वार्ता तिकडे आणि तिकडची वार्ता इकडे पोहोचवली. नेमकं काय घडलं सांगा. नारायण नारायण. श्री खंडेराय पंधरावड्यातून केवळ दोनदा बानूच्या वाट्याला येतात. बानूची ही व्यथा देवेंद्रांनी ओळखली आणि इच्छित वस्तू मागण्याचा आग्रह धरला. नारायण. पुढे बानू साधी भोळी, तिला काय मागावं हे सुचेना. देवेंद्र तर स्वर्गात निघून गेले आणि तिच्या उत्तराची प्रतीक्षा करत बसले. आता अशा वेळी बानूला आठवण करून द्यावी आणि तिची काय इच्छा आहे हे तिला विचारावं असं देवेंद्रांनी मला सुचवलं. आणि ही वार्ता तुम्ही बानूला दिली? हो, आणि बानूने जी इच्छित वस्तू सांगितली ती मी देवेंद्रांना कळवली. प्रत्यक्षात मी असं काहीच केले नाही. जे झाले त्यावर आता विचार करायला नको. देवा, परंतु ह्या प्रसंगी मला मुनिवरांना असे सांगायचे आहे
की कोणत्याही घटनेत हस्तक्षेप होईल असे काही करू नका. होय प्रभू, काही अपराध घडला असेल तर क्षमा असावी. आज्ञा असावी. या तुम्ही. म्हाळसा, म्हाळसा तुला किती वेळ लागणार आहे? कशाला? पत्र वाचायला का? मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. सांग. तू सांगितल्याप्रमाणे मी सगळीकडे गुप्तहेर पेरले आहेत. त्यांच्याकडून अनेक गोष्टी मला कळतात ज्या आजवर मी तुला सांगत आले आहे. प्रस्तावना नको. आज पहाटे म्हणे बानूच्या वाड्यावर तिने सगळी दार खिडक्या लावून घेतली होती. म्हणजे अजामेळ आणि तिची सखी यांनाही त्याचं कारण कळेना. आश्चर्य आहे. आधी हे ऐकून मला असं वाटलं की तिने रागावून वगैरे स्वतःला कोंडून घेतलंय की काय. पण ती जेव्हा बाहेर आली तेव्हा ती आनंदी होती. आता हे विचार करायला लावणार आहे. तुला काय म्हणायचंय लतिका? म्हणजे ती आत काय करत होती हा प्रश्न उरतोच. पण ते आपल्याला कसं कळणार? त्याच्याशी आपला काय संबंध? म्हणजे कसं सांगू? लतिका तुला काय सांगायचं ते स्पष्टपणे सांग. तुला राग नाही ना येणार? आधी सांग. म्हणजे देव इथे गडावरच होते ना रात्री? लतिका रागवू नकोस म्हाळसा. अगं तू रागवण्यासारखंच बोलते आहेस. मी तुझ्यासाठीच हे सगळं करते आहे. राहू दे. सखी आहेस ना माझी, मग माझ्या मनाचा विचार कर ना. अडून अडून माझ्या दुःखावर डागणा नको देऊस तू. अगं पण पुरे म्हाळसा, तुला राग आला असेल तर क्षमा असावी. पण आज एक विलक्षण घटना घडली. मी 16 सोमवारची पूजा करत होते. यांची कोणीतरी स्तुती करत आहे असं मला वाटलं आणि त्या आवाजाच्या दिशेने मी शयनकक्षेपर्यंत पोचले. हे जागे होते पण मला असं वाटलं की हे कोणाशी तरी बोलत होते. लतिका, कोण होतं तिथे? तिथे कोणीच नव्हतं. माझा मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मला पहाटे जाग आली, मी आवरायला घेतलं पण अचानक मला ग्लानी आली आणि मी परत झोपले. या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध असणार राहते का? नारायण नारायण. या मुलीवर या मुलीवर, तुम्ही मला बानूच्या मनात काय आहे ते सांगितलं आणि मी त्यानुसार कल्पवृक्षाकडून बानूसाठी अक्षय करंडा प्राप्त करून घेतला. आता लवकरच बानू श्री खंडेरायांशी संवाद साधू शकेल. संवाद साधू शकेल नाही देवेंद्र, साधला. तुम्ही दिलेल्या करंड्यातून बानूने श्री खंडेरायांशी संवाद साधला. नारायण नारायण. मुलीवर, ही तर आनंदाची वार्ता आहे. मग तुम्ही असे चिंताक्रांत का? हो, कारण त्यामुळे मला माझ्या आराध्याचा रोष ओढवून घ्यावा लागला. श्री विष्णूंना हे कळणारच होते, त्यात आश्चर्य कोणते? होय देवी, मी तुम्हाला इतकेच सांगायला आलो आहे की यापुढे मी तुम्हाला कोणतेही सहाय्य करू शकेन असे मला वाटत नाही. मुनिवर, काय बोलता आहात तुम्ही? अहो,
तुम्ही गुरु आहात ना बानूचे, आणि तुम्ही आपल्या शिष्येला सहाय्य करणार नाही? तिला सहाय्य करेनच देवेंद्र, परंतु अशा प्रकारे या शिवलीलेत हस्तक्षेप करणार जो मी देखील केलेला नाही मुनिवर। वास्तविक मी तिला सारं काही सांगू शकतो, पण मी ते सांगितलेले नाही। केवळ तिला जे मनापासून हवे होते ते मी तिला मिळवून दिले एवढेच। परंतु हे वागणे श्री विष्णूंना आवडलेले नाही देवेंद्र, आणि ते माझे आराध्य आहे। ते दुखावले जातील असे वर्तन आता माझ्याकडून झाले तर अनर्थ व्हायचा। मुनिवर, बानूला तिचे योग्य स्थान मिळावे यासाठी तुम्ही मला सहाय्य केलेच पाहिजे। लवकरात लवकर तिला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे मूळ रूप कळायला हवे। परंतु तुम्ही हे सर्व का करता? उघड आहे, श्री म्हाळसा देवींच्या आधी बानूला हे सत्य कळावं म्हणून। तसे नव्हे, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी हेच प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी आहेत, हे तुम्ही तिला का सांगू पाहता? कारण मुनिवर, आपल्याला तेवढेच साध्य करायचे आहे। एकदा ते साध्य झाले की पुढचे कार्य प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मीच करतील। नारायण नारायण। बरं झालं तुम्ही आलात म्हाळसा। सकाळी जेव्हा तू भेटून गेली होतीस तेव्हा प्रसन्न होतीस, आता अस्वस्थ का दिसत आहेस? मी तुम्हाला भेटून आले आणि मला अनेक गोष्टी समजल्या, पण त्याचा अर्थ मात्र मला अजून उलगडलेला नाही। पण कोड्यात बोलू नकोस, थेट विचारते। आज पहाटे गडावर अनेकांना ग्लानी का आली? तुला ग्लानी आली का? मला तसे काही झाले नाही। मग तुला कसे कळले? माझ्या हितचिंतकांनी। हितचिंतक का? गुप्तहेर। तुम्ही काहीही समजा, आपण प्रत्यक्ष हाती पुरावा घेऊन बोलावं किंवा ते अनुभवलं असावं याचा अर्थ तुमच्या दृष्टीने महत्वाचं नाही। तुला आणखीन काही विचारायचंय का? आज पहाटे मी तुमच्याकडे आले तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही कोणाशी तरी बोलता आहात। माझ्याकडे पुरावाही आहे आणि मी ते अनुभवलेही आहे। सांगतो, मी एका दिव्य वस्तूच्या माध्यमातून बोलत होतो। माझी शंका खरी ठरली तर? शंका की उत्सुकता? तुम्ही जर मला हे आधी सांगितलं असतं तर ती उत्सुकता ठरली असती। तुला जर विचारून झालं असेल तर आपण एकमेकांशी साधं सोपं बोलूयात का? माझ्यासाठी साधं आणि सोपं काही राहिलंच नाही। आता काय विचारायचे आहे? तुम्ही काय माध्यमातून बोलत होतात ते सांगितले, पण तुम्ही कोणाशी बोलत होतात? तुम्ही गप्पा आहात। मी तुझ्या प्रश्नांची उत्तर देईन, पण ती माझ्यासाठी बंधनकारक नाहीत। असं का? कारण तुझ्या मनात केवळ संशय नाही तर राग आहे म्हणून। याचा अर्थ तुम्ही उत्तर टाळता आहात? नाही, याचा अर्थ उत्तर तुला शोधायची आहे। पण तरीही मी सांगतो, मी माझ्या एका भक्ताशी बोलत होतो। म्हणजे? अगं ऐक ना, म्हणजे सकाळ सकाळ तोंड फुगून बसाय, काय झालं आहे? आता आपलीच माणसं आपल्या संग परकेवानी वागायला लागली, काय म्हणायचं आपण? कोण? तू? मी कधी परकेवानी वागले ग तुझ्या संग? मला सांग, पहाटेच्या येळेला दार खिडक्या लावून का बसली होतीस ग?
बानू मी आता रागवली आहे आणि तू हसती आहेस. अगं एवढंच ना, मला म्हटलं काय झालं हिला रागवाय एवढं. म्या नाजा इथं काळजी करत उभे होतो आणि तू अजून बी सांगत नाहीस असं का केलंस ती. अगं आता काय नाही आहे सांगण्यासारखं, तर म्या काय सांगणार. तू माझ्यापासनं राजापासनं काहीतरी लपवती आहेस. आता समज सांगायच हो का. म्हणजे असं काहीतरी हाय जे तू सांगत नाहीस. हाय बानू, तू अशी नव्हतीस बघ, किती बदललीस ग तू. म्हणजे उग मला राग येईल ना असं बोलू नकस. तुझी काळजी हाय म्हणून मी हुडकून काढणार का. तू समजी दार खिडक्या बंद करून काय करत होतीस ती. म्हणजे उग त्याचं डोकं खूप सुनगस आणि आजच काय मी रोजच असं करत. काय झालं आहे तुला बानू, यड लागलं का काय. वय येडच लागलं आहे मला.